स्वादिष्ट मिठाई आणि रुचकर खाद्यपदार्थांसाठी आता नेरळमध्ये सुरू होत आहे विणा स्वीट्स अँड फरसाण मार्ट, माथेरान रोड रेल्वे स्टेशन जवळ नेरळ. राज्यात सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपला बाहेर ठेवण्यात निकालानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीला यश आलंय. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र येऊन आघाडी केली आणि राज्यात सरकार स्थापन केलं. या महाविकास आघाडीच्या पॅटर्नची चर्चा सर्वत्र सुरू झाली. त्यानंतर राज्यात इतरत्र हा पॅटर्न राबवण्याच्या तयारीत महाविकास आघाडी आहे. याबाबतचे संकेत या महाविकास आघाडीला एकत्र बांधून ठेवणाऱ्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच दिलेत. महाविकास आघाडीचे राजकारण आता महापालिकेत दिसण्याची शक्यता आहे. भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर रोखत विरोधी बाकावर बसावे लागले. भाजपला रोखणाऱ्या महाविकास आघाडीचा हा पॅटर्न आता मुंबई महापालिकेत दिसण्याची शक्यता आहे. हा महाविकास आघाडीचा पॅटर्न पुन्हा राबवण्यासाठी काम सुरू असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेत. विधानसभा निवडणूक निकाल आणि त्यानंतर सत्ता स्थापनेच्या धामधुमीची अखेर महाविकास आघाडीसाठी गोट धरली. आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. त्यातही महाविकास आघाडीचा पॅटर्न दिसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 2022 मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे, तेव्हा तीनही पक्ष एकत्र असतील असं सुतोवाच शरद पवार यांनी केलं होतं. त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजपला धक्का देण्यासाठी पवारांची तयारी सुरू झाली असल्याचं म्हटलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.